ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा. पनवेल तालुक्यातील उमरोली येथे 20 ते 22 जानेवारी दरम्यान प्रभू श्री रामचंद्र लक्ष्मण सीतामाता व हनुमान देवता प्राणप्रतिष्ठा सोहळा आयोजित करण्यात आला होता. अयोध्या येथे 22 जानेवारीला रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. याच दिवशी उमरोली येथे प्रभू श्री रामचंद्रांच्या मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी मोठ्या संख्येने ग्रामस्थ व मान्यवर उपस्थित होते. 20 जानेवारी रोजी गणेश पूजन, पुण्यह वाचन, मातृका पूजन, नंदीश्राद्ध पूजन, सर्व मूर्ती जलाधिवास, धान्यदिवास करण्यात आले. 21 जानेवारी रोजी सर्व मूर्ती शिलापूजन व सर्व मूर्ती मुख्य आसनस्थ विराजमान झाल्या. 22 जानेवारी रोजी कलशारोहण करून सर्व मूर्तींचा प्राणप्रतिष्ठा सोहळा कलशारोहण करण्यात आले. यावेळी संपूर्ण गावाला ग्राम प्रदक्षिणा करण्यात आली. यावेळी लहान मुलांनी राम, लक्ष्मण, सीता यांची वेशभूषा केली होती. या दरम्यान भजन आणि हरिपाठ अशा चांगल्या वातावरणात ही ग्राम प्रदक्षिणा पूर्ण झाली. 22 जानेवारी रोजी दुपारी 12 वाजण्याच्या मुहूर्तावर प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न करण्यात आला. यावेळी भाविकांची मोठी गर्दी जमली होती. दर्शनासाठी 3 दिवस महाप्रसादाचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. भजन, कीर्तन, हरिपाठ मंडळ हे सुद्धा कार्यक्रम 3 दिवस ठेवल्यामुळे भाविक श्रवण सुखाचा आनंद घेत होते. अनेकांनी रामलल्लांचे दर्शन घेतले. खूपच आनंददायी वातावरणात हा संपूर्ण सोहळा पार पडला. रामलल्लांच्या दर्शनासाठी पंचक्रोशेतील वारकरी ग्रामस्थ, पंचक्रोशेतील नागरिक उपस्थित होते. या मूर्ती राजस्थानवरून आणलेल्या आहेत. या सोहळ्यादरम्यान गावातील सर्व रस्ते साफसफाई करून गावांमध्ये रांगोळ्या काढून गाव सजवण्यात आले होते. तसेच पताका लावून गावाची शोभा वाढवण्यात आली होती. या सोहळ्याला अनेक भाविकांनी हजेरी लावली. राममूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाल्यामुळे अनेक वर्षांची प्रतीक्षा संपली आणि उमरोलीकरांचे स्वप्न झाकार झाले असेच म्हणावे लागेल.